मी आहे संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर आक्रमक झालेली शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा भाजपचा डाव होता, तो त्यांच्यावरच उलटलाय. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे 25 आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करू असं त्यांना वाटलं होतं, त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण भाजपकडे बहुमत होतं, त्यांनी काळोखात शपथ का घेतली असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी भाजपनं आणीबाणी विषयी बोलण्याचा पोरखेळ करू नये असं सांगत आरोपांचं बाण सोडलंय. पाहूयात. भाजपचे प्रश्न मला विचारू नका. बहुमत आकडा मग तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे ना, मग काळोखात शपथ का घेतली? तुमच्याकडे आहे, मग दुसरा ढवळा लोकांसमोर जनतेसमोर 2014 साली आपण घेतली होती ना वानखेडे स्टेडियममध्ये बँडबाजा लावून. आता बँड पण नाही आणि बाजा पण नाही ना. हे खेळ आहेत ना, या खेळामध्ये आम्ही मास्टर आहोत. हे नुसतं येऊन आम्हाला समोर येऊन अक्कल शिकवू नका. तुम्ही खोटं बोलताय आणि तुमचं खोटं वारंवार पकडलं जातं. ते आता शेवटचं खोटेपणा हा विधानसभेत सिद्ध होईल. 30 तारखेपर्यंत फक्त ह्यांचे खेळ पाहत राहिले पाहिजे. CBI, ED, इन्कम टॅक्स, पोलीस हे 4 त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. बरं, राष्ट्रपती आणि राजभवन तर आहेच, राखीव खेळाडू आणि हे 4 या चौघांच्या बळावर त्यांना जेवढा इथं हैदोस घालायचा तेवढा घालू द्या. या राज्याची जनता त्यांना भीक घालणार नाही. ते मी सांगतो, ज्या कोणाला आम्हाला उत्तर द्यायचं असेल त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत मला उत्तर द्यावं, माझ्यावरती काही परिणाम होणार नाही.